शेवटची शिवरात्री बंबम बोले, पालखी व आखाडे मिरवणुकीचा जल्लोष. बुधवार 6 मार्चपासून महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांचा छबीना उत्सव सुरू झाला असून महाशिवरात्रीच्या निमित्ताने या उत्सवास मोठ्या गर्दीचे स्वरूप प्राप्त होते. सकाळपासूनच शहरातील श्री वीरेश्वर मंदिर, श्री महाकालेश्वर मंदिर तसेच दादली किंजळघर येथील शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. छबीना उत्सवाच्या निमित्ताने महाशिवरात्रीला श्री वीरेश्वर महाराजांची बहीण अर्थातच महाडची ग्रामदेवता श्री जाखमाता देवी आपल्या भाऊरायाच्या भेटीसाठी येत असते. या परंपरेनुसार सकाळी 11 वाजल्यापासून श्री जाखमाता देवीच्या पालखी मिरवणुकीस वाजत गाजत सुरुवात करण्यात आली. ढोल ताशा, खालू बाजा आणि बेंजोच्या तालावर नाचत भाविकांनी या मिरवणुकीचा आनंद घेतला. सासन काठी नाचवणे आणि नगारा वाजवणे हा या मिरवणुकीचा पारंपरिक भाग असून बालवर्गात देखील याचे प्रचंड वेड दिसून आले. जाखमातेची पालखी दिसताच महिला वर्गाची ओटी भरण्यासाठी एकच झुंबड उडत होती. शहरातील कोटेश्वरी तळे, काकर तळे, गवळ आळी, काजळपुरा, नवे घर इत्यादी भागातील विविध सुंदर आकर्षक आखाडे मिरवणुकीची शोभा अधिकच खुलबत होती. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या निवडणूक मिरवणुकीत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तोच जल्लोष आणि जोश दिसून आला. अशा रीतीने अत्यंत भक्तिमय वातावरणात हा महाशिवरात्री उत्सव महाडमध्ये साजरा झाला. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज.